शिष्यांना दिशा विधी व उपमार्जन विधी दीक्षा। इथे शिष्यांना दीक्षा देण्याचा विधी विस्तृतपणे दिलेला आहे, आपण तो थोडक्यात पाहू। कमलाकर मंडलात विष्णूची पूजा करावी, नृसिंह मंत्राने तसेच वासुदेव संकर्षण प्रद्युम्न अनिरुद्ध व नारायण मंत्राने पूजा साहित्य स्थल प्रोक्षण करून पवित्र बनवावे। चरू अथवा खीर बनवावी, ती अभिमंत्रित करावी। चरूला धृत जल भस्म यांनी लेपन करून त्याचे चार भाग करावे। इष्टदेवांना एक, दुसरा कलशाला, तिसरा अग्नीला, चौथा गुरुशिष्यांना द्यावा घ्यावा। तिसऱ्याविषयी सकाळी प्रार्थना करून सर्व पशूंचे समंत्र शुद्धी करून शिष्यांचे नेत्र बांधून मूर्ती नजरेसमोर आणण्यास सांगावी। मग शिष्यांच्या हाती फुले देऊन मूर्तीवर व्हावी। त्यांच्याचे फूल ज्या देवतेवर पडेल त्या देवतेचे शिष्यांना पूजन करावे। काळा दोरा मंत्रून शुभ सूत्र भेदानुसार गाठी मारून कुंडाजवळ ठेवावं। मग हवन करावे। भूतांसाठी बले द्यावी। वाळूने मूलमंत्र म्हणत शिष्यांच्या हृदयावर तांडण करावे व पूर्णाहुती करावी। मग उत्तरवृत्ती कर्म करताना पंचतत्त्वमा मंत्राचे मंत्र म्हणावे व शेवटी प्रकृतीची शुद्धी करावी। द्वादशीला दीक्षा द्यावी। मग गुरुने शिष्याला आत्मशुद्धी करावी, कशी करावी हा उपदेश द्यावा। अपमार्जन विधीने मानव दुःखरित होतो। प्रथम वराहा नरसिंह वामन याचे रक्षण करण्याविषयी प्रार्थना करावी। अपमार्जन विधिमार्जन विधान स्तोत्र। परभ्यो न सिहिता प्रकृतीचाभिचारमकं गरस्पर्श महारोग प्रयोग जरहा जरा। नम ओम नमो वासुदेवाय नमः। ओम कृष्णाय खड्गेन नमः। पुरुष नेत्राय नमः। नेत्राय केशवाय द्विचक्रणे नमः। कमलाकी चकदलम पीत निर्मलवासनम महाहीरवीरे पुष्कनंद दृष्टचक्राय चक्रिणे दृष्टधृता शितिभूतो चित्री मूर्तिमते नमः। महायज्ञवहराय शेषभोगचकशयने सप्त तप्तहाटकेशन दशनम जल्व जल्वापरत्पलकोलो तत्पाक्वकं ग्लोचनं वज्रदिने खगस्पर्शे दिव्यसिंहे। नमो अस्तिते काश्यपाय तिह हृदय स्वाहा ऋग्वेजुसाम्भूषणो तुभ्य वामरूपाय क्रमते गा। नमो नमः। वराह शेषधनुषा सर्वपापफलानि वै मर्द मर्द महादृष्टा मर्द मर्द च तत्फले नारसिंहकरार्यस्य दन्तप्राजञ्जलं भुजं भुजं निवेदनं दृष्टानं प्रशति ऋग्वेजुसमगर्भविशो रूपेण पशम सर्वदुःखानवधृते जनार्दन एहिकियाय द्वितीयाय दश सम द्विदिदृशे ज्वलं चतुर्दिशे तथा तथा तस्तु तथैव सत ज्वरं षोडोषधे सदुकृतो तथैवाग्निद्युतं ज्वरं शमनायोषु गोविन्दद्वैचिनो छद्दिनो छन्दिनोदस्य वेदनाम। अर्थ दुसऱ्याच्या अनिष्ट चेतनाऱ्या लोकांकडून जे अभिकाचार कर्म घडते ते वेशमिश्रित अनसांचा महारोग प्रयोग होतो त्या सर्व जरा जीर्ण करून टाक असे जीर्ण करून टाकावे।